हा फायनली उशिरा का होईना दिवाळीचा व्लॉग येतोय बरं का। फायनली आज आम्ही व्लॉगिंगसाठी बाहेर पडलो आहे। तर मित्रांनो खरं सांगायचं तर दिवाळी सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। आणि या दिवाळीला जसं तुम्ही आता बघता मी असा नाक वाढतो त्यामुळे फ्रँकली स्पीकिंग आज बरं नव्हतं, सर्दी पण खूप झाली होती त्यामुळे काहीही शूट केलेलं नाही, पण आज थोडंसं बरं वाटायला लागलं आहे त्यामुळे फायनली आम्ही भाऊबीज आणि पाडवा याचं थोडंसं चित्रीकरण करायचं आमचा मानस आहे आणि म्हणूनच आज आम्ही चाललो आहे। हिचा जो भाऊ आहे निलेश थांबतो जरा कुत्रा येतो, हां हे असं आम्हाला जरा करावं लागतं आहे। त्याला आम्ही विचारलं की बाबा रे तुला काय भाऊबीज द्यावा पाहिजे, तर त्याने त्याची एक फरमाईश सांगितली आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा आमच्या एका आवडत्या दुकानामध्ये जाणार आहोत, तिकडे भाऊबीजेचं छोटंसं शॉपिंग करणार आहोत आणि त्यानंतर उद्या निर्मला तिच्या माहेरी जाईल, भाऊबीज होईल आणि अर्थात पाडवा पण होईल। हे सगळं घडणार आहे या व्लॉगमध्ये, तुर्तास सुरू करत आपल्या छोट्याशा प्रवासाला। निर्मला बस 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 ना कुल बरं बोल काय काय करायचं पहिल्यांदा आता स्टेशनला तर आपण आलो काय काय करायचं, मास्क काढून बोलू, हां मास्क काढून बोल ना। आता काय आपलं मम्मीचं दुकान आहे ना, मारू तिथे जाऊया ना। आणि मग चला तर मित्रांनो हे आहे डोंबिवली वेस्ट स्टेशन आणि आता आम्ही चाललोय खाली पायऱ्या आहे का, बघा असं असिस्ट करताना किंवा एस्कॉर्ट करताना आम्हाला असं बायकोला सांगायला लागतं, हा पायऱ्या संपल्या पायऱ्या सुरू, अशा प्रकारे एस्कॉर्टिंग हे केलं जातं। हां तर आता हाच तो रस्ता मित्रांनो, हाच तो रस्ता ज्याच्याबद्दल मी बोलत होतो की पाय ठेवायला सुद्धा जागा नसते आणि आज अर्थातच आम्ही थोडासा उशिरा आलो आहे त्यामुळे पाय ठेवायला नाही संपूर्ण निवांत असं फिरायला पण जागा आहे, पण तो जो तिची सकाळची जी दिवाळी पहाटच्या वेळेला फडके रोडला जो काही कार्यक्रम असतो त्यासाठी जातानाचा जो माहोल तुम्ही बघू शकता, हां बघा माहोल एकंदरीत आहे, म्हणजे आज पाय ठेवायला जागा आहे बरं का, पण दिवाळी पहाटच्या दिवशी सकाळची गोष्ट मी करतो आहे। तर ही सगळी दुकानं या साईडला सगळ्याच गोष्टी तुम्हाला घेता येतात आणि हे रस्त्यावरचे सगळे तुम्ही सांभाळू ना। तर हा आहे आमचा डोंबिवलीचा चार्म, कुठला आहे, हां द्या द्या काय प्रॉब्लेम नाही। सो बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती निरवसाठी हे बलून्स घेण्यासाठी, नाही दोन काय करायचं होतं, एकच मुलगा आहे हो, आम्हाला एकच द्या, 30 एकच द्या, ठीक आहे दाखवा ना तुम्ही जरा। क्या बात है, साबणाच्या पाण्याचे बुडबुडे करून उडवण्याची मजाच काही और आहे, आय एम श्योर नीरव हे नक्कीच एन्जॉय करेल। चला हॅपी दिवाळी।
हां तर मी म्हणत होतो की पिकनिकला जाताना हे हवं होतं पण आज दिवाळीच्या मुहूर्तावर मिळालंय. बट हरकत नाही, आज मस्तपैकी नीरव फुगे उडवणार. इथे चालायला जागा नाही, लोक गाड्या बिळा आणून चालतात यार. आय डोंट नो कसं काय करायचं आहे. गाड्यांना बंदी केली पाहिजे राव या पर्टिक्युलर रस्त्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं? इटरीज वगैरे सुरू झाली आहे बरं का डोंबिवलीमध्ये, बघू शकता तुम्ही. सोशल डिस्टन्सिंग वगैरे काही नाही आहे, एकदम चकदे फट्टे सगळेजणच एकदम मशगूल आहेत दिवाळीमध्ये. हे पहा, फुल शॉपिंग माहोल आहे. चला तर असा एकंदरीत दिवाळी आहे पुढे. असं आता आलं आहे हे आपलं मारू, तर आपण यांची एक रितसर परमिशन घेऊया आणि मग आतमध्ये शूटिंग करूयात. हा तवा येईल. सो फायनली निर्मलाने हा तवा फायनलाइज केला. त्याची तुम्ही वेड्स बघा. असे आता डिस्काउंट अजून व्हायचं आहे, म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी सांगितलं तर प्राईस वगैरे बघूयात काय म्हणतात. पण ओवरऑल सो हा फायनल करतो भाऊबीजीसाठी खास विलेजसाठी. ठीक आहे, आता आणखी काय घ्यायचं तर बघूयात. आणि दादा जरा ते कुकर दाखवा ना, मिल्क कुकर. बघायला काय लागतं किती सगळं दोन नको आपण दोन टाकू ना कधी लागत तर मोठं असेल तर. हां दिखाईये दुका दुकाही दिखाईये. अच्छा म्हणजे निर्मलाने भाऊबीजासोबत माझ्या खिशाला पण बहुतेक फोडणी लावलेली दिसते आहे. ओके हा इसमें पानी डालने का मालूम है? हाँ वो तो पता है. काका आम्हाला एक पूर्ण पिण्यालाच की कसं जागा आहे का? मंचाव सूप वन बाय टू वेज. बाकी तर फक्त नंतर सांगतो. ऑल राईट गाईज, सो फायनली भाऊबीज आणि पाडव्याची तयारी झाली आहे. गेल्या वर्षी काही फार असं काही यु नो हटके झालं नव्हतं, फार मोठा तामझाम नव्हता. पण कारण की गेल्या वर्षी जेव्हा मला निर्मलाने विचारलं की बाबा पाडव्याला काय देणार आहेस, तेव्हा मी तिला सांगितलं की मी तेरको ढेर सारा प्यार दुंगा, पण यावेळी मात्र आपण काहीतरी देतो आहे तिला. सो आजच्या खरेदीचा जो सिक्वेन्स आहे तो आपण इथेच थांबवूयात. इथे आम्ही थोडासा अल्पोपहार घेऊ आणि मग घरी जाऊ. आणि मग बाकीचा जो सीन आहे तो आता उद्या आपल्याला निलेशकडे म्हणजेच आमच्या सासरवाडीत भाऊबीज आणि पाडवा बघायला मिळेल आणि तिथेच आपल्या व्लॉगचा हा समारोप होईल. बघा मित्रांनो, बाजारात गेल्यानंतर दिसेल ती वस्तू खरेदी करण्याची क्षमता आपल्या खिशामध्ये आहे याची जाणीव करून देणारा क्षण म्हणजे दिवाळी. आणि याच दिवाळीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. जपून खरेदी करा बरं का. तर मित्रांनो, ऐन दिवाळीच्या क्षणी द्वारका हॉटेलच्या AC सेक्शनमध्ये मी किरण वारणकर निर्मलासोबत फक्त सर्दी झाली आहे ग असं म्हणून वेज मंचाव सूपचे भुरके ओढत ओढत आमच्या आजच्या शॉपिंगला पूर्ण विराम देत आहोत. 24 hours later.
दुसरा कॅमेरामन नाही ना, त्यामुळे आमचे हे सगळे असे बीरोज जे आहेत ते आमचे आम्हाला शूट करावे लागतात. ओके लेट्स गो. थँक्यू. लक्षदीप हे उजळले खरी दाने शोभली कडा रंगोळी फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी चपात्या बनवा. चला आपण भाऊबीजेचा आहेर काय बघूयात. दीपावली मनाइए सोवानी मेरे साई के हाथों में जादू बनवा चपात्यानी. दीपावली दीपावली काम तुला वेळ अजून. कृष्ण द्रौपदीला सखारे भेटला पाठीशी राहू दे छाया तशी पाठीशी राहू दे छाया रे बिड्या बहिणीची वेडी ही माया सोनियाच्या ताटी मुजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे बिड्या बहिणीची वेडी ही माया सोनियाच्या ताटी मुजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे बिड्या बहिणीची वेडी ही माया. ट्रस्ट इन अरे वा तुझा उडून दाखव बॉक्स परत एकदा आता फिर जरा इकडे तिकडे फिर. दिये लगाते घरों में बाबा द्वार पे साई आए द्वार पे के संसार में साई के परिवार में दीपावली मनाइए सोवानी दीपावली. गाइस आपण मी जे दिलेला आहे प्रेझेंट ह्याचं पाडव्याचं ते तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल ते काय दिले ते आणि अशा प्रकारे आमचा भाऊबीज आणि पाडव्याचा सण संपन्न झालाय आणि याच नोट वरती आपण इथे हा ब्लॉग आवरतोय. तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा छोटासा फॅमिली व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटतोय तुम्हाला पुढच्याच आठवड्यात. तोपर्यंत काळजी घ्या कारण तुमचं माझं आयुष्य असो किंवा आपला हा व्हिडिओ प्रत्येक क्षण खास हवा.